नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण लिपिक टंकलेखकच्या ज्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर ज्या ओपनिंग निघाले आहेत त्या बाबतीत आपण इन्फॉर्मेशन घेऊया चला तर मग लोक आयुक्त आणि उप उपयुक्त उपा लोक आयुक्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील लिपिक टंकलेखक पदासाठी संवर्गातील रिक्त पदे सहा महिन्याच्या कालावधीसाठी अथवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग पुरस्कृत नियमित उमेदवार प्राप्त होईपर्यंत कंत्राटी स्वरूपात भराव्याच्या असून त्याकरिता इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे म्हणजे सहा महिन्यासाठी कॉन्ट्रॅक्ट बेससाठी या ओपनिंग निघालेल्या आहेत आणि लोक आयुक्त का कार्यालयासाठी लिपिक टंकलेकर का संवर्गातील रिक्तपदे वर उल्लेखलेल्या परिस्थितीत सहा महिन्याच्या कालावधीसाठी किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग पुरस्कृत नियमित उमेदवार प्राप्त होईपर्यंत कंत्राटी स्वरूपात भरण्यात येणार असून सदर पदास नियमित कर्मचाऱ्याचे कोणतेही लाभ अनुगेय नाही म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेससाठी ह्या ओपनिंग निघालेल्या सहा महिन्यासाठी आणि त्यामध्ये तुम्हाला जोपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे जे कॅन जे ओपनिंग्स निघतात त्यांचे जोपर्यंत कॅन्डिडेट त्यामध्ये एक्झाम वगैरे देऊन येत नाहीत तिकडे तोपर्यंत ही ओपनिंग जे असणार आहे कारण कॉन्ट्रॅक्ट बेसवर तुम्हाला करायची आहे त्याच्यानंतर हे जे कंत्राटी तत्वावर नियुक्त केलेल्या उमेदवारांना दरमहा म्हणजे महिना तीस हजार रुपये सॅलरी असणार आहे आणि ठोक वेतना व्यतिरिक्त अन्य कोणतेही भत्ते असणार नाहीत म्हणजे फक्त तुम्हाला तीस हजार सॅलरी भेटेल त्याच्या व्यतिरिका व्यतिरिक्त कोणताही भत्ता तुम्हाला भेटणार नाही त्याच्यानंतर लिहिलेलं आहे की संबंधित उमेदवाराने लिपिक टंकलेखक का पदावर कंत्राटी तत्वावर नियुक्ती मिळवण्यासाठी पुढील अहर्थ धारण म्हणजे ह्या लिपिक टकलेखासाठी या पदावर तुम्हाला जर जायचं असेल तर त्याची क्वालिफिकेशन त्याचा क्रायटेरिया काय आहे तो उमेदवार भारताचा नागरिक असला पाहिजे वयोमर्यादा एकोणीसपेक्षा वर्षापेक्षा कमी नसली पाहिजे आणि अडतीस वर्षापेक्षा जास्त नसावी शैक्षणिक अर्ता दिले मान्यताप्रत तुमची कोणतीही पदवी असेल चालेल मग तुमचे आर्ट्स असेल कॉमर्स असेल सायन्स असेल कोणतीही पदवी चालेल मराठी हिंदी इंग्रजी या भाषेचं तुम्हाला ज्ञान असणं गरजेचं आहे उमेदवाराने महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालयाने विहित केलेले म्हणजे जे आपली इन शॉर्ट एम एस सी आय टीचे सर्टिफिकेट तुम्हाला उत्तीर्ण होणं आवश्यक आहे त्याच्यानंतर सोबत असलेले टंकलेखक म्हणजे मराठी टायपिंगचं तीस आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग चाळीस असं वाणिज्य प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट तुमच्याकडं असलं पाहिजे ओके किंवा शासन निर्णय क्रीडा विभाग एस पी आय एक दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेरा वेलोरी काढून विहित केलेली संगणक टंकलेखन अहर्ता बेसिक कोर्स इन कम्प्युटर टायपिंग मराठी थर्टी बेसिक कोर्स कम्प्युटर टायपिंग इंग्रजी फोर्टी हे पण चालेल ओके त्यानंतर इच्छुक उमेदवारांनी सोबतच्या जोडपत्र अ मध्ये विहित केलेल्या नमुन्यात त्याचे अर्ज माननीय प्रबंधक लोक आयुक्त उपलोक उपलोकायुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य नवीन प्रशासन म्हणजे हा ॲड्रेस दिलेला आहे या ॲड्रेसवर तुम्हाला हा खाली हा फॉर्म दिलेला आहे हा पूर्ण फॉर्म भरून तुम्हाला या ॲड्रेसवर पोस्टाने पाठवायचं आहे म्हणजे पुढे मी वाचतोच आहे तुम्हाला की या उद्देशून तीस एक दोन हजार तेवीस म्हणजे हे फॉर्म कधीपर्यंत पाठवायचे आहेत तुम्हाला तीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्वतः तुम्ही जाऊन या ॲड्रेसवर म्हणजे मुंबईमध्ये जर तुम्ही राहत असाल तर या ॲड्रेसवर जाऊन तुम्ही स्वतः देऊ शकता किंवा स्पीड पोस्टने जर तुम्ही पाठवलं तर स्पीड पोस्टने लवकर जाईल हे आणि अर्ज जो तुम्ही हा फ भरणार आहे ते एक लिफाफ्यामध्ये तुम्हाला ते भरायचं आहे लिफाफ्यामध्ये आणि त्यावरती लिहायचं आहे कंत्राटी तत्वावरील लिपिक टंकलेखक पदासाठी अर्ज असे ठळकपणे नमूद करणे आवश्यक आहे अन्यथा अर्ज स्वीकार्य करणार नाही म्हणजे हे तुमच्या जो लिफाफावरती असेल त्याच्यावरती हे लिहिलेलं पाहिजे आणि जर लिहिलं नसेल तर तुमचं फॉर्म ॲक्सेप्ट करणार नाहीत आणि ही जी लास्ट डेट आहे तीस एक दोन हजार तेवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत हो नंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही याची नोंद घ्यावी ओके त्याच्यानंतर ते हा जो फॉर्म आहे याच्यामध्ये काय तुम्हाला लिहायचं आहे तर दुसरी गोष्ट म्हणजे इथे एक आहे की सदर कंत्राटी नियुक्त महाराष्ट्र लोक आयुक्त आणि आयुक्त अधिनियम एकोणीसशे एकाहत्तरच्या कलम तेरा अंतर्गत करण्यात येणार असून निवड संदर्भातील सर्व अधिकार माननीय लोक आयुक्त यांच्याकडे निहित असतील ओके आणि हे जे तुमचं अर्जाची छाननी करून पात्र उमेदवाराला चालणी परीक्षा किंवा मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल तथापि चालणी परीक्षा मुलाखती करता येणा जाण्याचा कोणताही खर्च कार्यालयामार्फत दिला जाणार नाही ओके त्यानंतर या फॉर्मवर तुम्हाला काय करायचं आहे तुमचं लेटेस्ट जो पासपोर्ट साईज फोटो असेल तो तुम्हाला चिपकवायचा आहे इथे त्याच्यानंतर उमेदवारीचे नाव मराठी इंग्लिशमध्ये लिहायचं आहे जन्मतारीख लिहायचं आहे तुमचं मोबाईल क्रमांक जर तुमच्याकडे दुसरा कोणता नंबर असेल तोही तुम्ही लिहा इथे आधार क्रमांक पॅन क्रमांक सध्या तुम्ही राहताय तो ॲड्रेस किंवा कायमचा तुम्ही राहत असाल गावचा पत्ता काही असेल तो इथे तुम्हाला लिहायचा आहे शैक्षणिक म्हणजे दहावी बारावी पंधरावी म्हणजे जास्तीत जास्त तुमचं एज्युकेशन जास्त असेल तर सिलेक्शन होण्याचे चान्सेस पण तुमचे जास्त असणार आहे टंकलेखनमध्ये तुम्हाला मराठीचं टाकायचं आहे किती मार्क्स आहेत इंग्रजीचं किती टाकायचं आहे तुम्हाला इथे कम्प्युटरचं पण इथे टाकायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला हा फॉर्म तुम्हाला द्यायचाच आहे ओके त्याबरोबरच तुम्हाला मराठी टायपिंग इंग्लिश टायपिंग थर्टी फोर्टी इंग्लिश मराठी थर्टी फोर्टी जे दोन्ही आहेत त्या आणि जे आपण शॉर्ट हँड करतो तर शॉर्ट हँडचं पण तुम्हाला टायपिंग या याबाबत तुम्हाला याच्याबरोबर जोडायचं आहे आणि तुमचं राहण्याचा ॲड्रेस म्हणजे पॅन कार्ड असेल आधार कार्ड असेल तुमचं एज्युकेशन मार्कशीट्स असतील त्याही तुम्हाला इथे जोडायच्या आहेत ओके आणि हा तुम्हाला अनुभव जर असेल तर अनुभव पण एक्सपिरियन्स पण तुम्ही टाकू शकता इथे तुमची उमेदवाराची स्वाक्षरी सिग्नेचर पाहिजे आणि हा फॉर्म भरून तुम्ही पाठवायचा आहे तुम्हाला जो ॲड्रेस दिलेला आहे इथे प्रति माननीय प्रबंधक हा जो ॲड्रेस दिला आहे त्यावर तुम्हाला पाठवायचा आहे आय होप तुम्हाला सर्व गोष्टी समजल्या असतील जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल काही गोष्टी समजल्या नसतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही कळवा नक्की मी तुम्हाला हेल्प करण्याचा नक्की प्रयत्न करेन ओके थँक्यू सो मच एवढंच या व्हिडिओमध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा फॉर्म तुम्ही भरा जेणेकरून तुम्हाला या गोष्टीचं भले हे कॉन्ट्रॅक्ट बेसवर हो आहे पण तुम्हाला याचं एक्सपिरियन्स भेटेल आणि ज्यानंतर तुम्ही कोणत्याही एक्झामसाठी तुम्ही अप्लाय करता त्यावेळी हे तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स असेल सहा महिने किंवा बारा महिन्याचं तर तुम्हाला एक्सपिरियन्स हे कामाला येईल ओके उपयोगी पडेल हे ठीक आहे तर तुम्ही हा फॉर्म भरा ओके तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच